नमस्कार बालमित्रांनो आपण जमिनीच्या मालकी संदर्भातील जो उतारा असतो सात बारा उतारा हा कसा वाचावा म्हणजे आपल्याला त्याची माहिती कशी घ्यायची ते, ते आपण पाहूया तर त्या ठिकाणी उतार्यावरती भोगवटादार वर्ग एक जर लिहिलेला असेल तर त्याचा अर्थ आहे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली आहे म्हणजे मालकी हक्काची असते म्हणजे आपल्या आईवडिलांकडून वंश परंपरेने ती आपल्याकडे आलेली असते आणि भोगोटादार वर्ग दोन जर लिहिलेला असेल तर त्याचा अर्थ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना ही दिलेली जमीन आहे असा त्याचा अर्थ होतो मग ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री भाडेपट्टा गहन दान हस्तांतरण म्हणजे करता येतं त्याशिवाय परवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचे कोणतेही व्यवहार करता येत नाहीत उताऱ्यावरती आकार लिहिलेला असतो आकार म्हणजेच जमिनीवर लावलेला कर तो रुपये पैसे यामध्ये दिलेला असतो त्यानंतर या सातबारावर इतर हक्क म्हणून एक सदर असतं तर इतर हक्कामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या नावांची नोंद असते तसेच सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे आपल्याला इतर हक्कामध्ये वाचून समजते अशा प्रकारे बालमित्रांनो सात बारा उतारा या प्रकारे वाचून आपण सविस्तर माहिती घेऊ शकतो धन्यवाद